छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वैध सभासदांबाबत प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी दिलेल्या निर्णयानंतर महाडिक गटाकडून वैध सभासदांबाबत केल्या जाणाऱ्या दाव्यातून खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिक संस्कृती पुन्हा एकदा दिसली आहे असा आरोप माजी नगरसेवक डॉक्टर संदीप नेजदार यांनी केला आहे अठराशे नव्याण्णव सभासद वैध ठरले असल्याचा दावा करणाऱ्या महाडिक गटानं हिंमत असेल तर या सभासदांची गावनिहाय नावं जाहीर करावीत असं आव्हान आमदार सतेज पाटील गटानं दिलं आहे छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या मतदार यादीवर प्रादेशिक साखर सहसंचालकांकडं दोन्ही बाजूनं हरकती घेण्यात आल्या होत्या या संदर्भात प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी दिलेल्या निर्णयानंतर महाडिक गटाकडून अठराशे नव्याण्णव सभासद वैध असल्याचा दावा केला जातोय मात्र हा दावा खोटा असून यातून खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिक संस्कृती पुन्हा एकदा दिसली आहे अशी टीका आमदार सतेज पाटील गटाचे माजी नगरसेवक डॉक्टर संदीप नेजदार यांनी केली आहे प्रारूप मतदार यादीवर घेण्यात आलेल्या हरकतींवरील निकालानंतर अंदाजे सातशे पन्नास सभासदच वैध होण्याची शक्यता आहे असं सांगत डॉ नेसदार यांनी येणाऱ्या निवडणुकीत पराभव होणार या भीतीपोटी महाडिक गटाकडून चुकीचे आकडे दाखवून सभासदांमध्ये गोंधळ निर्माण करण्यात येतोय असा आरोप केला कारखान्याची सध्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यादीमधील येलूर आणि परिसरातील केवळ नऊशे अठ्ठ्याण्णव सभासदांच्या पात्रतेबाबत आमदार सतेज पाटील गटाकडून हरकत घेतली होती या हरकतीसोबत आवश्यक ते सर्व महसुली पुरावे सादर केले होते तसंच याबाबत झालेल्या सुनावणीच्या वेळीही हे सभासद पात्र नसल्यामुळं मतदार यादीतून त्यांची नावं कमी करावीत अशी आग्रही मागणी करण्यात आली होती जर नऊशे अठ्ठ्याण्णव सभासदांच्या पात्रतेबाबत हरकत घेतल्याची वस्तुस्थिती असेल तर अठराशे नव्याण्णव सभासद वैध झाल्याचा निर्णय कसा झाला असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला चुकीचा दावा करणाऱ्या महाडिक गटानं हिंमत असेल तर कोणत्या गावातील किती सभासद वैध ठरलेत हे जाहीर करावं असं आव्हान डॉ संदीप नेजदार यांनी दिलंय नऊशे अठ्ठ्याण्णव सभासदांच्या सादर केली होती विरोधकांच्या एकूण अठराशे नव्याण्णवची प्रसिद्धी किंवा त्यांनाचा कामगाव चालला आहे की अठराशे नव्याण्णव पात्र झाले अठराशे नव्याण्णव पात्र झाले असेल तर तिने अठराशे नव्याण्णवची यादी सादर करावी आणि गाववाईज तिने ती यादी प्रसिद्ध करावी आमचं जाहीर आव्हान आहे त्यांना की गाववाजी यादी जाहीर करून द्या कुठल्या भागातली ते सभासद आहेत हे इतर सभासदा नाही करून मग येलूरचे आहेत तांदळवाडीचे आहेत व इतर गावातले कोणकोण किती सभासद आहेत हे तिने जाहीरपणे सांगावं पेपरला प्रसिद्धी द्यावी दरम्यान महाडिक गटानं खोटी माहिती दिली असल्याचं माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी सांगितलं प्रारूप मतदार यादीमध्ये दोन हजार सहाशे एकोणसत्तर सभासद मयत असल्याचं नमूद करण्यात आलंय मात्र प्रत्यक्ष आणखी सातशे सत्तावन्न सभासद मयत आहेत आमदार सतेज पाटील गटानं याचे सर्व पुरावे प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे सादर केलेत त्यामुळे प्रारुप मतदार यादीतून एकूण तीन हजार चारशे सहा मयत सभासदांची नावं कमी होतील अशी माहिती सालपे यांनी दिली आहे मयत सभासदांची नावं जाणीवपूर्वक कमी न करता सत्ताधारी महाडिक गटानं या ठिकाणी बोगस व्यक्ती उभी करून मतदान करण्याचं नियोजन केलं होतं परंतु त्यांचा हा डाव देखील उधळून लावल्याचं माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी सांगितलं सातशे साडेसातशे नावं जाणीवपूर्वक वगळलीत म्हणजे जे सभासद मयत आहेत पण त्यांच्यासमोर ही मयत असं नाव नोंद लिहिलं नाही कारण त्यात त्यांचा हेतू जो होता तो त्या सभासदांच्या जागेला दुसरी डुप्लिकेट माणसं बोगस माणसं उभा करायची त्याने ते मतदान आपल्याकडनं घडवून आणायचं अशा पद्धतीने त्यांचा त्या त्या राजकीय दृष्ट डाव होता तो डाव आम्ही उधळून लावला आणि या सातशे सत्तावन्न सभासदांचे मयताचे अधिकृत पुरावे निवडणूक यंत्रणेला सादर केले आणि निश्चितपणाने त्याचाही विचार करून ती सातशे सत्तावन्न नावं मयत म्हणून नोंद करायचा ऐतिहासिक निर्णय दिला पत्रकार परिषदेला श्रीराम सोसायटीचे सभापती हिंदूराव ठोंबरे संचालक राजीव चव्हाण धनाजी गोडसे संतोष पाटील उमाजी उल्पे विलास वाडकर तानाजी बिरंजे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते